नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एचपी ऑनलाइन अकॅडमी मध्ये सर्वांचे स्वागत आहे। मी प्राध्यापक पुंडे सर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये किंवा आजच्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी जिल्हा परिषद भरती आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत जे आरोग्याचे फॉर्म आलेले आहेत त्यांची परीक्षा कशा पद्धतीने होते, त्यासाठी लागणारा सिलेबस काय आहे, त्यासाठी लागणारे पुस्तक काय आहेत, एग्जाम कोणती होणार आहे, कोणत्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट येणार आहे, एग्जाम किती टप्प्यात होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात होणार आहे आणि त्यासाठी जागा रिक्त जागापैकी किती जागा भरणार आहेत, या सर्व ज्या की तुमच्या समस्या आहेत त्या सर्व समस्यांचं समाधान करण्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवत आहे। जर व्हिडिओच्या जर तुम्ही सुरुवातीला जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगत चला, त्यानुसार तुम्हाला व्हिडिओ मिळत जातील। तर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती यामध्ये तुम्हाला आरोग्य विभागाची काय भरती तात्काळ भरली जाणार आहे। तात्काळ सगळ्यात आधी तात्काळ तुम्ही जर हा पेपर पाहिला असेल आरोग्य विभागाचा, इथे दिसत असेल तुम्हाला आरोग्य विभागात लवकरच मेगा भरती। तर विद्यार्थी मित्रांनो, या पेपरमध्ये 5 पोस्ट भरून घेतल्या जाणार आहेत असे पुण्याचे सीईओ सांगितले आले आहे। तर सीईओ आयुष प्रसाद यांनी सांगितलेलं आहे 5 पोस्ट लवकरात लवकर जलद भरण्याची त्यांना काय केलेली आहे, मुभा देण्यात आलेली आहे, त्या 5 पोस्टची प्रक्रिया चालू करण्यात यावी असं सांगण्यात आले आहे। त्यानुसार बघा 5 पोस्ट कोणत्या कोणत्या आहेत। सुरुवातीला तुमची आरोग्य सेवक, त्यानंतर दुसरी आहे आरोग्य सेविका, त्यांच्यानंतर तंत्रज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तंत्रज्ञ त्याच्यानंतर आहे आरोग्य औषध निर्माता, आणि त्यानंतर आहे परिवेशक। तर विद्यार्थी मित्रांनो, काही समस्या असतील तर याच्यामध्ये तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये देऊ शकता, तसेच माझा नंबर पण मी तुम्हाला इथे देतो, त्यानुसार तुम्ही नंबरवर कॉल करून मेसेज करून व्हॉट्सअप करून मला तुमच्या समस्या विचारू शकता। कमेंट बॉक्स मध्येही कमेंट केले तरी चालेल, व्हॉट्सअप करा शक्यतो, कॉल घेणं शक्य नसेल तेव्हा मी व्हॉट्सअपचे पूर्ण मेसेज आणि रिप्लाय दिला जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता आणि आरोग्य परिवेशक अशा 5 पोस्ट साठी येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर तात्काळ भरती होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याचा सिलेबस काय आहे बघा। सुरुवातीला आपला आवडता विषय मराठी व्याकरण, त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण, लँग्वेज घेऊ अगोदर इंग्रजी व्याकरण, त्यानंतर सामान्य ज्ञान, त्यानंतर बौद्धिक चाचणी, त्यालाच आपण गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये कन्वर्ट करायला, त्याच्यानंतर तुम्हाला तंत्रज्ञान म्हणजे तांत्रिक प्रश्न असतील। यासाठी आता हा सिलेबस 1 2 3 4 5 ओके, पाचवीलाही असेल, याचं माध्यम असेल मराठी, याचं माध्यम असेल इंग्रजी मराठी असेल, याचं माध्यम सेम असेल याप्रमाणेच ओके। यासाठी तुम्हाला दहावी हा बेस आहे, याच्यामध्ये 12वी प्लस 10वी म्हणजे 10वीचे काही सब्जेक्ट आणि 10वीची लेवल आणि 12वीची लेवल असेल, याच्यामध्ये पण याप्रमाणे सेम आणि याच्यामध्ये पण याप्रमाणे सेम ओके। तर तुम्हाला मराठी ही याच्यासाठी 10वी बेस असेल, याच्यासाठी पण 10वी बेस असेल, याच्यासाठी पण 10वी बेस असेल, बौद्धिक चाचणीसाठी पण 10वी आणि तांत्रिक प्रश्न पण 10वी
आता प्रश्नाचं विवरण जर विचारलं तर याच्यामध्ये बघा, प्रश्नाचं विवरण अशा पद्धतीने असेल, येथे 50-15 प्रश्न असतील, येथे 15 प्रश्न असतील, त्यानंतर येथे पण 15 प्रश्न, येथे 15 प्रश्न, आणि ते 40 प्रश्नाला विचारला जाईल तांत्रिक भाग. आणि विद्यार्थी मित्रांनो, याच्या नंतरचा भाग असा आहे, हे झाले 15-15 क्वेश्चन मार्क वाईज सांगा म्हटल्यानंतर, येथे 30 मार्क, येथे 30 मार्क, येथे 30 मार्क, येथे 30 मार्क, आणि ते 60 मार्क. ऑल टोटल मार्क 200 असतील, 200 मार्काची एक्झाम असेल. प्रश्न असतील 100, प्रश्न असतील 100, आणि 200 मार्काला काय असेल, पेपर असेल. मार्क 200, प्रश्न 100. ओके, लक्षात आलं या सर्व गोष्टी. त्याच्यानंतरचा विषय असा आहे, त्याच्या नंतरचा विषय पुस्तक कोणते वापरायची मराठी व्याकरण साठी. मित्रांनो, मराठी व्याकरण साठी मोरा वाणिंबे सरांचं पुस्तक वापरा, मोरा वाणिंबे सरांचं. त्याच्यानंतर इंग्रजी साठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक योग्य असेल तुम्हाला, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरा. सामान्य ज्ञानसाठी तुम्हाला ठोकळा हा योग्य ठरेल, ठोकळा. आणि चालू घडामोडी, चालू घडामोडीचे आपण 2000 प्रश्न, चालू घडामोडीचे 2000 प्रश्न आपण काढलेले आहेत, त्यातून काही प्रश्न येऊ शकतात. त्यासाठी आमच्याशी कॉन्टॅक्ट करून चालू घडामोडीचे 2000 प्रश्न काढलेले आहेत, कॉन्टॅक्ट करून ते मिळवू शकता तुम्ही. 2000 प्रश्नासाठी तुम्हाला काहीतरी मापक फीस मध्ये मिळून जाईल. त्याच्यानंतर बघा बौद्धिक चाचणी, बौद्धिक चाचणीचा जर विचार केला, बौद्धिक चाचणीसाठी तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता असे दोन, गणित आणि बुद्धिमत्ता असे दोन पुस्तक वापरावे लागतील. बुद्धिमत्ता असे दोन पुस्तक वापरण्यासाठी तुम्हाला गणिताचे आमचे ऑनलाईन क्लास पण जॉईन करू शकता, किंवा तुम्ही याच्यामध्ये नितीन महाले सरांचं पुस्तक वापरा, नितीन महाले सरांचं पुस्तक वापरा, काहीच अडचण येणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये बुद्धिमत्तेमध्ये अनिल अंकलकीचं पुस्तक वापरा. त्याच्यानंतर तांत्रिक प्रश्न हा भाग खूप महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी हा भाग पीडीएफ स्वरूपामध्ये प्रोव्हाइड करेल. तांत्रिक प्रश्न आपल्याकडे 5000 प्रश्न आहेत, त्यातील मागच्या आरोग्य विभागामध्ये 100% प्रश्न आलेले आहेत आपलेच, 100% प्रश्न आलेले आहेत तांत्रिक विभागामध्ये. मी स्वतः नोट्स काढून तो पीडीएफ बनवलेले, या मापक दरामध्ये तुम्ही पीडीएफ स्वरूपात घेऊ शकता. जर तुम्हाला पीडीएफ हवी नसेल तर तुम्हाला हार्ड कॉपी सुद्धा मिळेल घरपोच, फक्त तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे, ऍड्रेस पाठवायचा आहे, आणि त्याची मापक फीस पे करायची आहे. त्यानुसार तुम्हाला या मधले 100% प्रश्न येणार म्हणजे येणार, तांत्रिक प्रश्नाच्या बाबतीत विचार केला तर. अशा पद्धतीने तुमच्याकडे हा सिलेबस, हे पुस्तक आणि या पुस्तकासाठी लागणारा खर्च तुम्हाला हा करावा लागणार आहे. जर तुम्हाला वेळच नसेल तर आरोग्य विभागामध्ये असे कामगार असतात, सेविका, सेविका, सेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, पर्यवेक्षक. सध्याच्या घडीला कोविडमुळे त्यांचं बिझी शेड्यूल असेल तर आमचे ऑनलाईन क्लास आहेत, ऑनलाईन क्लाससाठी सुद्धा माझ्याशी संपर्क करू शकता, ऑनलाईन क्लास पाहू शकता कधी पण. विद्यार्थी मित्रांनो, आमच्या ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून आजपर्यंत मार्गदर्शन मी गणित बुद्धिमत्तेचं, मराठी व्याकरणचं करत असतो, त्यामध्ये आजपर्यंत आता मागच्या भरतीमध्ये 10 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत, 10 विद्यार्थी एकदम फायनली सिलेक्ट झालेले आहेत. काही विद्यार्थ्यांनी स्टाफ नर्स, सेविका, परिचारिका अशा पद्धतीने त्यांनी पोस्ट मिळवलेली आहे. औषध प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक व्यक्ती झालेला आहे, औषध निर्माता एक व्यक्ती झालेला आहे, पर्यवेक्षक कोणीही झालेला नाही, आरोग्य सेवक मध्ये अजून रिझल्ट बाकी आहे, त्यानुसार त्या पोस्टला विद्यार्थी लागतील असं मला वाटते. हाच आकडा मला आरोग्य सेवक मधून 10 विद्यार्थी मिळतील, आणि 10-10, 20 विद्यार्थी आरोग्य विभागाच्या ज्या परीक्षेमध्ये 28 फेब्रुवारीला झाली होती त्यामध्ये आमचे विद्यार्थी 20 असतील अशा आशा आहे. ओके, तर अशा पद्धतीने अभ्यास झाला. विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी थोडस नियोजन सांगतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्याकडे 50 दिवस असतील तर त्या 50 दिवसांमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने स्टडी करायचं आहे याकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, आणि त्यानुसार स्टडी करत गेलात तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळायला कोणतीही अडचण येणार नाही. तर जनरली आपल्याकडे 7 ते 8 तास ड्युटी करून काही विद्यार्थी अभ्यास करत असतात, त्यांच्यासाठी खास बघा, 7 तास जर तुम्ही अभ्यास करत असाल दिवसातला तर रेग्युलरली तुम्हाला 1 तास मराठीसाठी द्यायचे, मराठी व्याकरणासाठी
एक तास द्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा इंग्रजी व्याकरणासाठी पण एक तास द्या, एक तास इंग्रजी व्याकरणासाठी द्या. लँग्वेजचे विषय आहेत 15-15 क्वेश्चन असतात, याला 15 क्वेश्चन आहेत, याला 15 क्वेश्चन आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला गणितासाठी, गणित आणि बुद्धिमत्तेसाठी, गणित आणि बुद्धिमत्तेसाठी तुम्हाला 2 तास कंपल्सरी द्यायचे आहेत. गणित बुद्धिमत्ता 2 विषय आहेत, याला पण तुम्हाला 15 क्वेश्चन आहेत, त्यामुळे याला तुम्ही एवढा वेळ देऊ शकता. हे दिवसातले 4 तास झाले, 3 तास उरलेले आहेत. 3 तासामध्ये तुम्ही तांत्रिक भाग, लक्ष द्या इकडे, तांत्रिक भाग 3 तासामध्ये तांत्रिक भाग 2 तास वाचा आणि 1 तासामध्ये तुम्ही चालू घडामोडीचा अभ्यास करा. मित्रांनो फक्त काय करा, चालू घडामोडीचा अभ्यास करा आणि याच्यामध्ये तुम्हाला एकदम इजी जे की तुम्हाला राज्यघटनेतील एखादा क्वेश्चन 2 क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा चालू घडामोडीवरील 1-2 क्वेश्चन विचारले जातात. याच्यासाठी तुम्हाला एवढा 7 तास अभ्यास, 3-2-5, 5-2-7 तास अभ्यास जर केला रेग्युलर तुम्ही 50 दिवस हा जर अभ्यास केलात मित्रांनो, 50 दिवसामध्ये कधीही एक्झाम पडू शकते किंवा 40 दिवसामध्ये पण पडली, तर हे रेग्युलरली जर अभ्यास केलात तर आपल्यामधून पोस्ट निघणे काही अशक्य असणार नाही. त्यामुळे लक्ष कसं, या पद्धतीने जर अभ्यास केलात, याच्यामध्ये तुम्हाला काही खालीवरी करायचं असेल काही तर करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला, याच्यामध्ये जर लक्ष दिला, या 3 तासामध्ये तुमचे एकूण 40 आणि 15 म्हणजेच 55 क्वेश्चन कम्प्लीट होणार आहेत आणि हे तुमचे 45 क्वेश्चन, 45 क्वेश्चन, हे 55 क्वेश्चन. तुमचं मेरिट ला तुम्ही पात्र व्हाल, मेरिट ला काय व्हाल, पात्र व्हाल. अशाच पद्धतीने मागच्या 28 फेब्रुवारीला जी एक्झाम झाली होती त्यांना पण असंच एक 3 महिन्याचं नियोजन करून दिलं होतं विद्यार्थी मित्रो, 3 महिन्यामध्ये त्यांनी ती पोस्ट मिळवलेली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो नियोजनाशिवाय कोणतंही ध्येय साध्य होत नाही, त्यासाठी तुम्हाला नियोजन आणि त्यासाठी लागणारं मटेरियल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर अजून पण काही विद्यार्थी फक्त म्हणतात सर आम्हाला क्लासमध्ये जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा, तर आमचे ऑनलाईन क्लास आहे, तेथे मी तुम्हाला मराठी व्याकरण, चालू घडामोडी, गणित, बुद्धिमत्ता या सर्व विषयाचं मार्गदर्शन माझ्याकडून होईल. इतर विषयासाठी, तांत्रिक विषयासाठी स्पेशल शिक्षक असतील जे की पोस्ट होल्डर आहेत सध्या आणि ते पण आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. काही विद्यार्थ्यांना गरज नसते क्लासची, त्यांसाठी व्यवस्थित आध्या सुसुटीत वन लाइनर नोट्स काढलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधून लवकरात लवकर तुम्ही त्या नोट्स घरपोच मागू शकता किंवा पीडीएफ स्वरूपात मागू शकता. अशा पद्धतीने आपल्याला या नोट्स आणि हे सर्व काही सिलेबस आजच्या लेक्चरमध्ये पाहायला मिळालेले आहे. अभी नाही तो कभी नाही विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या भरतीमध्ये तुमची एक जागा निश्चित करायची असेल तर नक्कीच या नियोजनानुसार तुम्ही अभ्यास करावाच लागेल. तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून येणाऱ्या भविष्यातील एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक आणि जर तुम्हाला अजून कोणत्या पोस्टसाठी जर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आम्ही जे प्रयत्न करतोय महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना येणाऱ्या भरतीमध्ये एक हक्काची पोस्ट मिळवण्यासाठी जे कार्य करतोय ते कार्यांना दाद देत चला. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या विद्यार्थिनीपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत करा. आणि विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा, अजूनपर्यंत कोरोना गेलेला नाही, बाहेर जाते वेळेस मास्क घाला. मास्क घालून येणाऱ्या भरतीला आपण पात्र होऊ आणि येणाऱ्या भरतीमध्ये जास्त यश मिळवू, यामध्ये कुठलंही दुमत नाही. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय स्वच्छ भारत.